आधा ज्यूसवाला दोनशे करोडचं लग्न सेलिब्रिटींसोबत इव्हेंट्स आणि पाच हजार करोडचा स्कॅम मित्रांनो तुम्हाला आजचा भाग जास्तच आवडणार आहे कदाचित महादेव बेटिंग ॲप या ॲप्लिकेशनवर तुम्ही रमी लूडो चेस असे गेम खेळले असा तुम्हाला असे गेम आवडत सुद्धा असतील कदाचित तुम्हालाही अशा गेम्सचं ॲडिक्शन लागलं असेल तर आजची व्हिडिओ ही नक्कीच तुमच्यासाठी आहे व्हिडिओ पूर्ण बघा कारण तुम्हाला माहिती आहे अशा कॉन्टेंटची मराठीत कुठेही शाखा नाही आहे चला मग पटकन सबस्क्राईब करा छत्तीसगडमधलं भिलाई शहर त्यात सौरभ चंद्राकर हा फळांचा रस विकायचा त्यातूनच तो त्याचं घर चालवायचा सोबतच रवी उप्पल हा टायरचा व्यवसाय करत होता दोघी एकदम मास्टर पण दोन हजार वीसला लॉकडाऊन लागलं आणि दोघांचे व्यवसाय बंद पडले दोघांनी जुगार खेळायला सुरुवात केली ज्यामध्ये त्यांनी कमावलेली पोटपुंजी सगळी खर्च केली त्यात ते हरले पण या दोघांना नंतर कळलं की असे खेळ खेळताना खेळणारा कधीच महत्त्वाचा नसतो पण जो दुसऱ्या बाजूला असतो म्हणजे जो खेळवत असतो तो महत्त्वाचा असतो यानंतर रवी उप्पल आणि सौरभ चंद्राकर हे दुबईत गेले कारण आपल्या भारतात बेटिंग पूर्णपणे बंद आहे भारतात अजिबात बेटिंग करायला परवानगी नाही आहे पण यांना माहित होत की ते दुबईत गेल्यानंतर कुठल्याही देशात हे बेटिंग करू शकतात आणि अशा प्रकारे त्यांनी महादेव बेटिंग ऍप हे दोन हजार सोळा आणि सतराला के सुरू केलं या ऍप मध्ये बरेच गेम्स असल्याने लोकांना पहिला पहिला खेळताना खूप मजा यायची यामध्ये क्रिकेटवर किंवा अनेक देशातल्या निवडणुकांवर सुद्धा बेट लावू शकायचं पण हे दोघे इतके हुशार होते की यांनी गेम्सचा अल्गोरिदम असा ठेवला होता की चार पाच गेम खेळल्यानंतर किंवा बेट लावल्यानंतर भरपूर पैसे जिंकले जायचे पण जेव्हा एखादी व्यक्ती खूप पैसे लावायची तेव्हा ते हरायचे आणि त्यानंतर ते सगळेच बेट हरत जायचे अशा प्रकारे या दोघांनी कमीत कमी एक हजार करोडपेक्षा जास्त मोठा स्कॅम केलेला यांनी रेड्डी अण्णा आणि फ्लेअर प्ले यांसारख्या बेटिंग ऍप सुद्धा आपल्यासोबत घेतले हे इतके हावरे होते की इथेच थांबले नाही या लोकांनी या ॲपची फ्रँचायझी सुरू केली आणि अशा प्रकारे नवीन यूजर्स जोडले जात होते पण फ्रँचायझी सुरू करण्यासाठी त्यांनी खूप माणसांना जोडलं आणि बेटिंग व्यवसायाचं खूप मोठं जाळं तयार केलं आणि हे दोघेही दुबईत बसून पैसे कमवत होते आणि हे प्रकरण इतकं तळागळाशी गेलेलं की कोणताही एखादा माणूस फ्रँचायझीमधून पकडला गेला तरी नक्की यात कोण आहे हे कळणं मुश्किल होतं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळे पैसे यांच्याकडे पोहोचायचे तरी कसे आता जेव्हा एखादा युजर नवीन असायचा तेव्हा त्याला एका वेगळ्या नंबरवरून मेसेज यायचा आणि त्यात अकाउंट डिटेल्स असायचे मग त्यात ते पैसे भरायचे आणि त्यातून आपल्याला जेवढे पैसे भरू तेवढे पॉईंट्स मिळायचे पण एखादा खेळ जिंकल्यावर त्याला जर पैसे काढायचे असतील तर त्याला एका दुसऱ्या अकाउंटला मेसेज करून पैसे घ्यायला लागायचे या दोघांनी बँक सिस्टीम इतकी गुंतागुंतीची करून ठेवलेली की पोलिसांना याचा सुगावा लागणं कठीण होतं या दोघांनी भिलाही शहरातील गरीब भागातील व्यक्तींची बँक अकाउंट घेतलेली त्यामुळे संशय कोणालाच येऊ शकणार नव्हता आणि हे लोक त्यांना दर महिन्याला चार ते पाच हजार रुपये देत होते कारण ह्यांनी त्यांची अकाऊंट्स घेतले होते म्हणून आणि हे सगळे पैसे मनी लॉन्ड्रिंग करणाऱ्या हवाला नेटवर्कद्वारे दुबईत पोहोचायचे आणि याचसोबत या स्कॅममध्ये रणबीर कपूर श्रद्धा कपूर नेहा कक्कर भारती सिंग टायगर श्रॉफ भारती भाग्यश्री अशा अनेक कलाकारांना या ॲपचं प्रमोशन करायला सांगितलेलं आणि हवाला नेटवर्कच्या सहाय्याने कलाकारांना पैसेसुद्धा दिले जातात महादेव बेटिंग ॲप मालन्या हे चांगलंच ठाऊक होतं की सगळं प्रकरण पॉलिटिकल बॅकग्राऊंडशिवाय चालणं अशक्य म्हणून त्यांनी भूपेश बघेल छत्तीसगडचे मुख्यमंत्री होते त्यांनाही पाचशे चार कोटींची लाच दिली या सगळ्या कलाकारांना ईडीने चांगलाच समन्स दिला आता तुम्हाला वाटत असेल हा स्कॅम नक्की समोर आला तरी कसा सौरभ चंद्रकरने दोन हजार तेवीसला फेब्रुवारी महिन्यात लग्न केलं पण ते लग्न इतकं मोठं होतं की ते ईडीच्या डोळ्यासमोर येण्यापासून थांबलं नाही कारण त्याने जवळजवळ दोनशे करोड रुपये लग्नासाठी खर्च केले एक साधा ज्यूस विकणारा एवढे पैसे लग्नात खर्च करतो त्यात स्वतःच्या नातेवाईकांना नागपुरात न्यायला प्रायव्हेट जेट पाठवतो यावरूनच या महादेव बेटिंग ॲपवर धाड टाकली गेली आणि अशा प्रकारे हा स्कॅम उघडकीस आला भूपेश बघेल यांच्या पर्सनल ॲडवायसरलाही ईडीने समन्स बजावला तेही या घोटाळ्यात सामील होते यामध्ये अनेक पोलीससुद्धा सामील होते त्यांनीही लाच घेऊन सौरभ आणि रवी उप्पलला मनी लॉन्ड्रिंग करण्यासाठी मदत केली ईडीने एकोणतीस ठिकाणांवर छापेमारी केली आणि चारशे सतरा करोड जप्त केले यामध्ये विकास छपारिया या व्यक्तीचं नावसुद्धा जोडलं गेलं होतं या व्यक्तीचं हवाला नेटवर्कशी मोठं कनेक्शन होतं याच्यासोबत गोविंद केडियासुद्धा इन्व्हेस्टमेंट प्लॅन इन्व्हेस्टमेंट एल एल पी ट्रेडिंग एफ झेड को आणि आय टी सोल्युशन्सच्या मदतीने हवाला नेटवर्कने स्टॉकमध्ये गुंतवत होता पैसे यामध्ये दाऊद सुद्धा नाव होतं यात पाकिस्तान श्रीलंका नेपाळ असे अनेक देश होते असं म्हणतात की सौरभ आणि रवी उप्पल यांनी नक्षलवाद्यांचीसुद्धा मदत केली होती नुकतंच या केसमध्ये ॲक्टर आणि फिटनेस इन्फ्लुएन्सर साहिल खान यालासुद्धा ईडीने समन्स दिला सोबतच ईडीने अजून एकोणतीस ठिकाणी छापेमारी केली आहे रवी उप्पल आणि सौरभ चंद्राकर हे दोघेही दुबईत पोलिसांच्या निरीक्षणाखाली आहे तुम्हाला काय वाटतं केसमध्ये अजून कोणाची नावं येऊ शकतात आणि याबद्दल तुम्हाला काही ठाऊक असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा